अकोलेकरांनी ठरवलं की आपली मोरणा स्वच्छ आणि सुंदर करायचीच. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक अकोलेकर श्रमदान करतो. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले. अकोल्यातल्या मोरणा नदीचा काठ लोकांनी अक्षरशः फुलून गेला होता. या गर्दीत हौशे गौशे आणि नवशे सगळेच होते. पण इथे जास्त संख्या होती ती स्वच्छ सुंदर मोरणा नदीचं स्वप्न पाहणाऱ्यांची. मोरणा नदी म्हणजे अकोल्याची सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक ओळख समृद्ध करणारी नदी. अकोल्याजवळच्या बार्शी टाकळी तालुक्यातून उगम पावलेल्या या नदीच्या काठावर अकोला शहर वसलंय. कधी काळी खळाळून वाहणारी स्वच्छ आणि सुंदर असणारी मोरणा नदी आज मात्र गटार गंगा झालीय. जिकडे तिकडे जलकुंभीचा हिरवा थर, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या आणि अनेक ठिकाणाहून नदीत मिसळतंय प्रदूषित पाणी. मोरणेची ही अवस्था पाहून अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे अस्वस्थ झाले आणि त्यातूनच जन्माला आली मोरणा स्वच्छता चळवळ. आठवडाभरापूर्वी त्यांनी अकोलेकरांना मोरणेला स्वच्छ करण्याची साद घातली आणि त्याला अकोलेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्व अकोलाकरांना आवाहन केलं की तुम्ही या आणि तुमची नदी जो आहे, आमची नदी जो मोरणा आहे, तो तुम्ही स्वतः स्वच्छ करा. त्या अनुषंगाने आपण आज इथे बघू शकता आता आहे की मोर देन 8,000, 5,000, 7,000 लोक इथे एकत्र झालेले आहे. जोपर्यंत मोरणा स्वच्छ आणि पवित्र होत नाही आहे तोपर्यंत आम्ही दर हप्ते NGO मार्फत, संस्था मार्फत आणि गव्हर्नमेंट एजन्सी मार्फत मोरणाचे स्वच्छताचं अभियान आम्ही चालवणार आहे. मोरणेच्या या स्वच्छता मोहिमेत अकोल्यातल्या लोकप्रतिनिधींचाही सहभाग लक्षणीय होता. अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल यांच्यासह अकोल्यातले सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. ही सुंदर दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत Zee24 तासचे प्रेक्षक विशाल टाले यांनी. केवळ एका दिवसात हे होत नाही, हे शाश्वत सुद्धा राहायला पाहिजे आणि म्हणून आमची नवीन पिढी जी येईल ती ह्यापासून प्रेरणा सुद्धा घेईल आणि मला पूर्ण आशा आहे की चांगल्या संकल्पाच्या मागे परमेश्वर सुद्धा उभा राहतो. हा पण संकल्प सिद्धी जाण्यामध्ये आम्हाला सगळ्याजणांचा हातभार लागलेला. ईश्वरी ताकद आहे, सगळ्यांची ताकद म्हणजे ही ईश्वरी ताकद आहे. या नदीचं सुशोभीकरण करण्याचा त्याचा प्रस्ताव बनवणे सुरू आहे, ते काम होईल आणि ह्यातून प्रेरणा घेऊन संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील जे नद्या असतील, नाले असतील, त्या सर्व याची स्वच्छता अभियानात सगळे लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था सगळ्यांच्या सहकार्यानं संपूर्ण जिल्ह्यात असं अभियान राबवण्यात येईल आणि असा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य अकोलेकरांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेकांनी JCB, ट्रॅक्टर, कचरा गाड्या मोफत पुरवत या मोहिमेला हातभार लावला. ही नदी आमच्या आजोबांकडून आम्ही ऐकलं होतं की हे आमची वैभाग्य होती, पण आता या नदीत इतका कचरा असून असा आम्ही विचार सुद्धा केला नव्हता. आता आम्ही ही स्वतःच साफ करतो. हे कलेक्टरच्या वतीने आम्ही एवढंच छान केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि यानंतर आम्ही कधी नदी घाण करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. खूप वाईट वाटतं आहे, कारण की जेव्हा आम्ही लहान होते तेव्हा पाहिलेलं आहे नदीचं पाणी असं वाहीतून होतं आणि असं पुलावरून जाताना पाहत होतो आम्ही ती नदी की स्वच्छ आहे म्हणून, पण आज पाहताना भीती वाटते की इतकं काळी कचरा आणि घाण कशी काय झालेली आहे बा म्हणून ते खरा पडून राहिलं. आणि आज ही जी मोहीम राबवली त्यात आम्ही सहभागी झालो आणि मी पण सहभागी झाली याचा आम्हाला आनंद आहे. अलीकडे अनेक मोहिमा या उद्घाटनापुरत्याच मर्यादित राहतात, मात्र अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्या संवेदनशीलतेतून जन्माला आलेली ही चळवळ याला अपवाद ठरेल अशी अपेक्षा आहे. अकोल्यातल्या मोरणा स्वच्छतेचा हा प्रयोग यशस्वी झाला तर एका शाश्वत सकारात्मक विचारांची ही सुरुवात ठरेल. जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.